हाय फ्रेंड्स मी प्राजक्ता स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये आज आपण बघणार आहे लेहंगा चोळी ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग हा ड्रेस आहे तेरा वर्षाच्या मुलीसाठी तर हा जो ड्रेस आहे तो मी एका साडीपासून तयार करणार आहे आणि एका साडीमध्ये मला दोन ड्रेस तयार करायचे आहेत तर साडीचा जो पदराचा भाग आहे तो मी कट करून घेतला त्यानंतर साडीचे दोन समांतर भाग करून घेतलेले आहेत आणि त्यातला एक भाग घेतलेला आहे तो ड्रेसच्या कटिंगसाठी तर त्या एका भागामधून मी अर्धा मीटर कापड आहे ते ब्लाउजसाठी कट करून साईडला घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या साईजनुसार कापड जे आहे ब्लाऊजसाठी ते साईडला कट करून घ्या आणि जे राहिलेलं कापड आहे यामध्ये आपण आता लेहंग्याचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत आणि त्यानंतर ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग तर एका व्हिडिओमध्ये मी पूर्ण ड्रेस दाखवलेला आहे त्याचं कटिंग आणि स्टिचिंग संपूर्ण मी दाखवलेलं आहे तर तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तर या ज्या राहिलेल्या कपड्याची मी चार फोल्ड घडी घालून घेतलेली आहे आणि आता आपण याच्यावरती माप टाकणार आहे तर स्कर्टची पूर्ण उंची आहे चौतीस इंच चौतीस इंचमध्ये आपला दोन इंचचा बेल्ट तयार होणार आहे तर ते आपल्याला वजा करायचं आहे आणि बत्तीस इंचवरती मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिनसुद्धा त्यात ॲड करायचं आहे तर टोटल माप होत आहे साडेबत्तीस इंच मी साडेबत्तीस इंचवरती मार्किंग करून घेते राहिलेलं जे खालच्या साईडचं कापड आहे त्यामध्ये आपण बेल्टचं कटिंग करणार आहे लेहंग्यासाठी लटकण आहेत ते तयार करणार आहे त्यानंतर त्याच्यातच आपण बाहीचं कटिंगसुद्धा करणार आहे लेहंग्याला नाडीसुद्धा त्याच राहिलेल्या कपड्यामध्ये करायची तरी ते, ते मी मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि आता याचं आपण कटिंग करून घ्यायचंय याचं कटिंग करून झालेलं आहे मी खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे आता आपण याच्यासाठी बेल्ट कट करून घेऊयात तर क कापडाची आहे ती मी डबल फोल्ड घडी घातलेली आहे अगोदर आणि याच्यावरती आपल्याला माप टाकायचं आहे सोळा इंच तर सोळा इंच का कमरेचा घेर आहे सव्वीस इंच सव्वीसचा हाफ होतं आहे तेरा इंच तेरा इंचमध्ये आपल्याला लुजिंग ठेवायचं आहे दोन इंच लेंग्यासाठी एक इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर हे टोटल माप होत आहे सोळा इंच आणि बेल्टची उंची आहे तर त्यासाठी आपल्याला सहा इंच कटिंग करायचं आहे तर इथे मी इंच इंचवरती मार्किंग करून घेते मार्क मार्किंग केल्यानंतर एक सरळ लाईन मारून घ्यायचे आणि याचं कटिंग करून घ्यायचे आता जेवढं आपण कापड कट करून घेतलेलं आहे बेल्टसाठी तेवढंच आपल्याला अस्तरसुद्धा कट करायचं आहे कारण हे जे कापड आहे ते पातळ आहे साडी जर तुमची जाड असेल तर तुम्ही अस्तर नाहीत लावला बेल्टला तरी चालेल किंवा काठांच्या भागापासून जरी तुम्ही बेल्ट बनवणार असताल तरी नाही केलं अस्तर कटिंग त्याला तरी चालेल पण मी याला अस्तरसुद्धा एवढंच कट करून घेणार आहे आता मी याचं कटिंग करून घेते आपलं बेल्टचं कटिंग करून झालेलं आहे आता आपण लेहंग्यासाठी अस्तर कट करायचं तर बेल्ट जो आहे तो असा तयार होणार आहे आपला फोल्ड करून तर फोल्ड केल्यानंतर याची उंची आहे ती तीन इंच होते शिलाई मार्जिन जाऊन तो दोन तर तयार होईल तर अस्तर याच्यासाठी मी दोन मीटर घेतलेलं आहे दोन मीटरमधून मी अर्धा मीटर अस्तर आहे ते साईडला कट करून घेतलेलं आहे कारण आपल्याला ब्लाऊजसुद्धा यातच स्टिच करायचं आहे तर राहिलेल्या कपड्यावरती आपण उंचीचं माप टाकूया तर आपण बत्तीस इंच घेतलेलं होतं मेन कपड्याचं माप तर हे मी अस्तर आहे ते तीस इंच कट करणार आहे कारण दोन इंच अस्तर आहे ती मी मेन कपड्यापेक्षा कमी ठेवणार आहे तर याचं मी कटिंग करून घेतलेलं आहे फक्त उंचीचंच इथे माप टाकायचं आहे आपल्याला जेवढं मी लेहंग्यासाठी मेन कापड घेतलेलं आहे तेवढाच अस्तरचासुद्धा तुकडा घेतलेला आहे तर हे पूर्ण कपड्यावरती मी अस्तर लावून घेणार आहे तर या पद्धतीने एवढं अस्तर आहे ते कमी आहे तर हे मी साईडला ठेवते आता या बेल्ट बेल्टसाठी सुद्धा आपण अस्तरचं कटिंग करून घेऊया तर तेवढाच तुकडा जेवढा आपण बेल्ट कट केलेला आहे तेवढाच आपल्याला अस्तरचंसुद्धा कटिंग करायचे तर इथे मी तेवढंच सोळा इंचाचं मार्किंग करून घेतलं या आहे याची उंची सहा इंचच आहे त्यामुळं उंचीचं काही कटिंग नाही करावं लागणार मार्किंगवरती मी कटिंग करून घेते तर या पद्धतीने आपलं लेहंग्याचं कटिंग आहे ते झालेलं आहे हे बेल्टचं अस्तर आणि कापड आहे आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण याच प्रकारचे मी ड्रेस कटिंग ब्लाउज कटिंग अपलोड करत असते आता आपण याचं स्टिचिंग बघूया स्टिचिंग करताना सगळ्यात अगोदर आपण बेल्ट तयार करून घेणार आहे आणि त्यानंतर लेंग्याचा खालचा भाग आहे तो तयार करणार आहे तर जे आपण अस्तर कट करून घेतलेलं होतं ते पूर्ण आपण याच्यावरती पॅक करून घ्यायचे चारही बाजूला मी टीप मारून घेते संपूर्ण बेल्ट आहे तो आपला आता पॅक झालेला आहे आता आपण पुढच्या साईडला याला फोल्ड करून घ्यायचं आहे जे आपण एक इंच शिलाई मार्जिन घेतलेलं होतं तर ते इथे आपल्याला पूर्ण घालवायचं आहे दुसऱ्या बाजूचं सुद्धा मी फोल्ड करून घेते आता हा जो बेल्ट आहे तो आपला तयार झालेला आहे याचं मेजरमेंट बरोबर तीन इंच येत आहे कारण याला आपण खाल दोन्ही साईडला आपलं शिलाई मार्जिन जाणार आहे तर ज्या प्र पद्धतीने आपण बेल्टला अस्तर जोडलेलं होतं त्याच पद्धतीने याचं सुद्धा जोडून घ्यायचं आहे कमरेच्या साईडला आणि दोन्ही साईड भागाला खालच्या साईडला आपल्याला अस्तर पॅक नाही करायचं तर हे संपूर्ण अस्तर आहे ते मी पॅक करून घेते तर अस्तर आहे ते माझं सगळं पॅक करून झालेलं आहे आता याला आपण बॉक्स प्लेटा घालणार आहे तर जेवढा आपला बेल्ट तयार झालेला आहे तेवढंच आपल्याला हा जो घेर आहे तयार करायचा आहे एक इंचसुद्धा आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचं आहे तर या पद्धतीने मी याला बॉक्स प्लेटा घालणार आहे बॉक्स प्लेटांमुळे जो लेंगा आहे तो थोडासा घेरदार असा फुगीर असा दिसेल कारण हे कापड कमी आहे लेहंग्यासाठी कमीत कमी तीन मीटर तरी कापड आपल्याला लेहंग्यासाठी लागतं त्याचा लेहंगा जरासा घेरदार असा होतो पण हे तेवढं कापड नाही आहे त्यासाठी मी याला बॉक्स प्लेटा घेणार आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिम्पल प्लेटा घेऊन लेहंगा स्टिच करून दाखवलेला होता या लेहंग्याच्या मी बॉक्स प्लेटा घेत आहे तर या पद्धतीने बॉक्स प्लेट घालायची आहे ही सुद्धा प्लेट दिसायला खूप छान दिसते तुम्ही नक्की ट्राय करा आता, है। आता है यासा यासा या पद्धतीने माझ्या प्लेटा पूर्ण घेराला घालून झालेल्या आहेत आता हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे बेल्ट एवढं झालेलं आहे का ते तर हे करेक्ट झालेलं आहे या साईडला शिलाई मार्जिनसुद्धा माझं शिल्लक राहिलेलं आहे तर एवढं आपलं शिलाई मार्जिन जाणार आहे तर जोडताना आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन पुढच्या साईडला ठेवून मगच हा बेल्ट आहे तो आपल्याला जोडायचा आहे त्या अगोदर वरच्या साईडला आपण बेल्ट आहे तो फोल्ड करून घेऊया तर आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे वरच्या साईडला अर्धा इंच दोन इंचमध्ये आपला जो बेल्ट तयार होणार आहे आणि इकडच्या साईडला सुद्धा एक इंच आपल्याला ठेवायचं आहे तर या पद्धतीने वरच्या साईडला बेल्ट आहे तो एक इंच फोल्ड होणार आहे आणि खालच्या साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार आहे डबल फोल्ड जर केलं असतं तर आपलं हे अर्धा इंच फोल्ड झालं असतं पण आतल्या साईडला धागे दोरे निघत नाहीत त्याच्यामुळं मी एकदाच फोल्ड केलेले तर आपला बेल्ट आहे करेक्ट अडीच इंचचा आता तयार झालेला आहे लेहंगा जोडल्यानंतर तो दोन इंचा तयार होणार आहे तर इथे आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिन जात आहे तुम्ही जेवढं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला ॲड करायचं आहे कमी किंवा जास्त करायचं नाही त्यामुळे उंचीमध्ये फरक पडू शकतो उंचीला ड्रेस कमी होऊ शकतो जास्त मार्जिन घेतलात तर किंवा कमी केलात तर जास्त होऊ शकतं प्रत्येक गोष्टीमध्ये जेवढं आपण शिलाई मार्जिन घेतो तेवढं आपल्याला ते ॲड करायचंच आहे तर इथे मी टीप मारून घेते या इथे तुम्ही डबल टिप मारून घ्या तर लेहंग्याच्या सरळ बाजूने मी हा बेल्ट बसवलेला आहे आतल्या साईडने बसवला तरी काहीच हरकत नाही दोन्ही साईडनं सेमच दिसतो बेल्ट आता आपल्याला हे आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे तर जे शिलाई मार्जिन आहे ते आतल्या साईडला आपल्याला घालवायचं आहे आणि त्याच्यावरती तो बेल्ट आहे जो तयार आपण केलेला तो त्याच्यावर ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती टीप मारायची आहे तर इथे सुद्धा तुम्ही डबल टीप मारून घ्या तर व्यवस्थित आतल्या साईडला कापड आहे ते आपल्याला सरकवायचं आहे कुठेही आपलं कापड अडकलं नाही पाहिजे प्लेनच राहिलं पाहिजे खालच्या साईडचंसुद्धा सुद्धा आणि आतल्या साईडचंसुद्धा सुद्धा हाताने थोडंसं प्लेन करून तुम्ही टीप मारा तर या पद्धतीने बेल्ट आहे तो आपल्या लेहंग्याचा बसवून झालेला आहे आता या लेहंग्याचं आपण फिटिंग करून घेऊया तर जे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन पुढच्या साईडला ठेवलेलं आहे तिथून आपल्याला टिप मारायला सुरुवात करायची आहे वरच्या साईडला बेल्टला आपल्याला टीप मारायची मारा नाही या इथे तुम्ही डबल टीप मारून घ्या तर अर्धा इंच शिलाई शिलाएं मार्जिन घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती टीप मारायची आहे तर ही खूप सोपी पद्धत आहे लेहंगा कटिंग आणि स्टिचिंगची तुम्ही नक्की ट्राय करा तर या पद्धतीने आपला लेहंगा आहे तो तयार झालेला आहे आता याच्यासाठी मी लटकन तयार करणार आहे तर लटकनचं कटिंग आहे ती मी या कागदावरती दाखवते तर हे आपल्याला पाच बाय पाचचा मी तुकडा घेतलेला आहे कटिंगसाठी तर ह्या साईडला आपल्याला साडेचार इंच मार्किंग करायचं आहे आणि इकडे सुद्धा साडेचार इंच मार्किंग करायचे आणि असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही याची साईज तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवू शकता आणि हा जो पेपर आहे तो मी या कपड्यावरती व्यवस्थित ठेवून याचं कटिंग करत आहे कारण काट आहे ते थोडे छोटे आहेत तर त्यासाठी मी अगोदर पेपरवरती कटिंग केलं आणि त्यानंतर कपड्यावरती तर जेवढं आपलं आपल्याला लटकन पाहिजे तेवढं तुम्ही काठ काढून घ्या आणि त्याच्यावरती हे कटिंग करा लटकन आहेत ते मला चार तयार करायचे आहेत तर त्याप्रकारे मी हे तुकडे कट करून घेते तर लटकन कसं तयार करायचं आहे बघा सरळ जी कपड्याची बाजू आहे ती आतल्या साईडला आपल्याला ठेवायची आहे आणि खालच्या साईडने आपल्याला जो आपण गोल आकार घेतलेला आहे त्याच आकारामध्ये आपल्याला टीप मारायची आहे आणि ते सरळ करून घ्यायचे कापड म्हणजे सरळ जी बाजू आहे ती आपली बाहेरच्या साईडला येईल आता हे लटकण आहे ते आपल्याला या नॉट्सवरती ठेवायचे आणि याचं याच्यावरती एक सरळ टीप मारायची आहे या साईडला तर ह्या लिहिंग्याची जी नाडी आहे याची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा जी आपली नॉर्मल नाडी असते ड्रेसला मी तशीच ती स्टिच करून घेतलेली आहे आणि याला मी आता हे लटकन तुम्हाला दाखवते कसे जोडायचे ते तर ह्या दुसऱ्या नाडीलासुद्धा मी एक लटकन जोडून दाखवते सरळ बाजू जी आहे कपड्याची ती मी आतल्या साईडला ठेवलेली आहे आणि याला सरळ करून घ्यायचे टिप मारल्यानंतर आणि नाडीची बाजू आहे ती आपल्याला टोकाच्या साईडला ठेवायची आहे आणि त्याच्यावरती साईडने सरळ टीप मारायची तुमच्याकडं जर काठांचा भाग कमी असेल तर आतल्या साईडला तुम्ही अस्तर लावा आणि बाहेरच्या साईडला कापड वापरा तर काड जरा जास्त शिल्लक राहिलेत म्हणून मी दोन्ही साईडला तेच वापरलेलं आहे तर अशा पद्धतीने आपले हे लटकन तयार झालेले आहेत तर लटकनमुळे लेहंग्याचा लूक आहे तो खूप छान येतो तर तुम्ही इथे आणखी एक एक जरी जास्त लटकन लावलात तरी चालेल ते सुद्धा खूप सुंदर दिसते आता आपण ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग बघूया जे मी अर्धा मीटर कापड ठेवलेलं होतं त्यामध्ये आपण ब्लाऊज तयार आहे तर सगळ्यात अगोदर आपण अस्तरवरती कटिंग करून घेणार आहे आणि त्यानंतर मेन कपड्यावरती तर शूटिंग करताना माझं मार्किंग करतानाचा जो व्हिडिओ होता तो नाही झालेला तर इथे मी तुम्हाला मेजरमेंट आहे ते समजावून सांगते पूर्ण उंची ब्लाऊजची आपल्याला तेरा इंच तयार करायची आहे मी चौदा इंच घेतलेलं आहे म्हणजे एक इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे शोल्डर आहे ते पूर्ण शोल्डर मी पाच इंच घेतलेले आहेत गळ्याची रुंदी आहे ती दोन इंच घेतलेली आहे मुंढा उंची आहे मी ती साडेपाच इंच घेतलेली आहे तर हे मेजरमेंट आहे ते तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे घ्या गळ्याची उंची आहे ती मला साडेचार इंच तयार करायचे आहेत तर अर्ध इंच मार्जिन घेऊन मी पाच इंच मार्किंग केलेलं आहे आणि गळारून जे आहे ते दोन इंच ठेवलेली आहे आता इथ या इथे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे मी साडेसात इंच छाती तयार करणार आहे चौथा भाग आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे कमर घेरचा चौथा भाग आहे साडेसहा इंच आणि दोन इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तरच ब्लाऊजचं कटिंग आहे ते की ते खूप सोपं आहे माझ्याकडून चुकून शूट करता नाही शूटिंग नाही झालेलं ते त्यामुळं ते राहिलेलं आहे आता बॅकचं कटिंग कसं केलं ते बघा सेम फ्रंटसारखंच आहे फक्त अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे जे तुम्ही मार्किंग बघू शकता कारण याला मी हुकायपट्टी बनवणार बनवणार आहे बॅक साईडला तर बॅक बॅकसाईडचं मापं तुम्ही बघा अगोदर मी मार्किंग करून घेतले त्यानंतर सेम जसा फ्रंट होता तसाच मी कट करून घेतलेला आहे गळ्याची उंची मी साडेसात इंच घेतलेली आहे खालच्या साईडला रुंदी घेतलेली आहे तीन इंच त्यानंतर जेवढं आपलं शोल्डर फ्रंटला होतं तेवढंच पाच इंच शोल्डर आहे याचं आणि सुद्धा दोन इंच आहे तर या पद्धतीने याचं अस्तरचं असं मी कटिंग करून घेतलेलं आहे तेवढंच मी मेन कपडासुद्धा कट करून घेतलेला आहे बाहेरच्या साईडला थोडंसं जास्त कापड कट केलेलं आहे आता आपण याचं स्टिचिंग बघूया तर सगळ्यात अगोदर मी फ्रंटचं तुम्हाला स्टिचिंग दाखवते आणि त्यानंतर बॅकचं तर आपल्याला सरळ बाजू आहे त्याच्यावरती अस्तर टाकून घ्यायचं आहे आणि कमरेच्या साईडला गळ्याच्या साईडला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर कमरेच्या साईडला आपल्याला अर्धा इंच मार्जिन घेऊन टीप मारायची आहे कारण आपण ब्लाऊजमध्ये एक इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे जे कमरेच्या साईडला अर्धा इंच जाणार आहे आणि शोल्डर जोडण्यामध्ये अर्धा इंच जाणार आहे आणि आपला ब्लाऊज आहे तो तेरा इंचचा तयार होईल तर इथे अशी टीप मारून घेतलेली आहे आता गळ्याच्या साईडलासुद्धा सुद्धा अस्तरच्या कडेने आपल्याला टीप मारायची आहे तर ही ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करण्याची खूप सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा याला तुम्ही वन टक्ससुद्धा करू शकता किंवा प्रिन्सेस कटसुद्धा कर करू शकता तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे करा मी प्लेनचं याचं ठेवणार आहे ब्लाऊज आता गळ्याचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे कारण हे आपण उलटवून घेणार आहे आणि याच्या गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचेत त्यामुळे गळा आहे तो छान फिनिशिंगने फोल्ड होईल आता आतला भाग आहे तो बाहेरच्या साईडला आपण करून घेऊया तर याच्यावरती तुम्ही अस्त इस्त्री करून फिनिशिंग करून घ्या आता हे व्यवस्थित अस्तर आहे ते माझं प्लेन करून झालेलं आहे आता पूर्ण अस्तरला आपण टीप मारून घेऊया म्हणजे पूर्ण अस्तर आणि कापड आहे ते पॅक करून घेऊया याच्याशिवाय मी आपल्या चॅनेलवरती प्रिन्सेस कट ब्लाऊज कटोरी ब्लाऊज टक्स ब्लाऊजच्या कटिंगसुद्धा कर शेअर करत असते तर तुम्हाला त्या बघायच्या असतील तर आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही त्या जाऊन बघू शकता खूप सोप्या पद्धतीमध्ये मी कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे तर आपलं पूर्ण अस्तर आहे ते पॅक करून झालेलं आहे आता राहिलेलं जे कापड आहे ते आपल्याला आता कट कर करून घ्यायचे तर याचं मी कटिंग करून घेते सगळं सेम याच पद्धतीने आपल्याला बॅक पार्टसुद्धा तयार करून घ्यायचं आहे फ्रंट आपला तयार झालेला आहे आता बॅकचं आहे ते आपण तयार करून घेऊया तर बॅकसाठी सुद्धा सरळ बाजू आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला खालच्या साईडला अर्धा इंच म्हणजे कमरेच्या साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत टिप मारून घ्यायची आहे आणि गळ्याच्या साईडला सुद्धा टीप, टीप मारायची आहे अस्तर आहे ते व्यवस्थित अगोदर तुम्ही प्लेन करून घ्या आणि त्यानंतरच टिप मारा हाताने व्यवस्थित त्याचं फिनिशिंग करून घ्यायचं आहे कापड आणि अस्तर आहे ते प्लेन राहिलं पाहिजे नाहीतर कुठेतरी ते फुगा येऊ शकतो कापड आणि अस्तर प्लेन नाही राहिलं तर तुम्हाला जर असं डायरेक्ट नसेल जमत तर तुम्ही याला पिनअप करून घ्या छोट्या छोट्या टाचन पिना भेटतात त्याने तुम्ही पॅक करून घेऊ शकता अस्तर आणि कपड्याला आणि त्यानंतर टिप मारून घ्या तर व्यवस्थित हलक्या हाताने कुठेही कापड ओढायचं नाही व्यवस्थित जसा गळ्याचा आपण आकार घेतलेला आहे त्या आकाराप्रमाणेच आकारा आपल्याला टिप सुद्धा मारून घ्यायची आहे मार्जिन आहे ते गळ्याचं टीप देताना सेमच सुटेल याची काळजी घ्या तर पूर्ण टीप आहे ती माझी मारून झालेली आहे आता गळ्याचं जे आतलं कापड होतं ते आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे जसं आपण फ्रंट भागाला केलेलं होतं सेम त्याच पद्धतीने हा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे तर गळ्याचा आकार आहे तो मी मटका आकार ठेवलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही इथे ठेवू शकता या गळ्याला सुद्धा आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आणि ब्लाऊज आहे तो सरळ करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित तुम्ही फिनिशिंग करून घ्या हाताने करून घ्या किंवा इस्त्री याच्यावरती करून घेतलात तर खूप छान फिनिशिंग येईल तर माझं सगळं पूर्ण कापड अस्तर आहे ते व्यवस्थित प्लेन करून झालेलं आहे गळा आहे तो व्यवस्थित झालेला आहे का ते बघा आणि त्यानंतर अस्तर पॅक करून घ्यायचे पूर्ण तर, तर सगळीकडे मी टीप मारून घेते शोल्डरच्या साईडलासुद्धा टीप मारून घेते या पद्धतीने आपलं पूर्ण झालेली आहे टीप मारून आता राहिलेलं जे एक्स्ट्राचं कापड होतं ते मी सगळं कट करून घेतलेलं आहे आता याला व्यवस्थित मधोमध आपल्याला फोल्ड करायचं आहे कारण आपण अर्धा इंच मार्जिन घेतलेलं होतं पट्टीसाठी आता आपल्याला इथे हुका हुक आणि आयपट्टी जोडायची आहे तर ही पट्टी जोडण्यासाठी हे मी कापड घेतलेलं आहे तर मेन कपड्याला मी अस्तरसुद्धा जोडून पट्टी तयार करणार आहे तर या साईडला मी एक टीप मारून घेते आणि ही टीप आहे ती अशी सरळ करून घेते म्हणजे वरच्या साईडला मला फोल्ड नाही करावं लागणार तर ही पट्टी अशी डबल करून घ्यायची आहे जसं आपण ब्लाऊजला लावतो त्याच पद्धतीने आयपट्टी लावायची आहे ब्लाऊजच्या उलट्या साईडने या आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे तर आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं होतं इथेसुद्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन घालवायचं आहे व्यवस्थित आता पट्टी आहे ती सरळ करायची आहे आणि वरच्या साईडला फोल्ड करून कडेने टिप मारून घ्यायची आहे ब्लाउज पूर्ण झाल्यानंतर याला आपण आय करूया तुम्ही आय आहे ते दोऱ्याने सुद्धा करू शकता किंवा डायरेक्ट मशीनवर सुद्धा करू शकता तुम्ही 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 तुमच्या आवडीप्रमाणे करून घ्या आता सुद्धा आपण जोडूया तर हुप हुकपट्टीसाठी मी अस्तर आहे ते घेतलेलं आहे कट करून आणि सुद्धा अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे वरच्या साईडला अस्त्र आहे ते आता आतमध्ये फोल्ड करायचे आणि वरून टिप मारायची आहे तर आपले हुक आणि आईपट्टी आहे तयार झालेली आहे ब्लाऊजची आपला बॅक आणि फ्रंट आहे तो तयार झालेला आहे आता हे झाल्यानंतर आपण बाईचं कटिंग बघूया आणि स्टिचिंग तर हुकायपट्टी चेक करून घ्यायची आहे बरोबर झाली का ते कमी जास्त नाही झाली पाहिजे आता फ्रंट आणि बॅक आहे तो आपण जोडून घेऊया तर शोल्डरसाठी आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे शोल्डर ब्लाऊज आहे तो आपला आता पॅक झालेला आहे डबल टिप मारा तुम्ही शोल्डरसाठी आता मुंड्याच्या साईडला चेक करून घ्यायचं आहे आपल्याला कमी जास्त होत आहे का कापड नाहीतर आपलं फिटिंग आहे ते व्यवस्थित येत नाही तर ब्लाऊज आपला तयार झालेला आहे आता आपण बाईचं कटिंग बघूया तर याची चार फोल्ड मी घडी घालून घेतलेली आहे आणि हा तीन इंचचा बॉक्स बनवलेला आहे कारण याची मी फुगा बाई तयार करणार आहे बाईची उंची आहे ती आपल्याला ठेवायची आहे साडेतीन इंच शिलाई मार्जिनसहित बही आहे ती आपली तीन इंचाची इंचा तयार होणार आहे खालच्या साईडला दीड इंच घेतलेलं आहे इथे शिलाई मार्जिनचं दोन इंच घेतलेलं आहे मी आणि बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने तर फुगाबाईसाठी मी जे तीन इंचचा बॉक्स केलेला आहे तिथे तुम्ही पाच इंच किंवा चार इंचसुद्धा करू शकता जेवढा तुम्हाला फुगीर भाई पाहिजेल तेवढं तर या आपलं दोन्ही भाईचं कटिंग झालेलं आहे आता सेम मार्किंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि जो चौकोन भाग आहे त्यामध्ये आपल्याला प्लेटा घालून घ्यायच्या आहेत तर या प्लेटा घालताना अगदी लहान साईजच्या घालून घ्यायच्या आहेत तर ते दिसायला छान दिसतं जास्त मोठी अशी प्लेट नाही घालायची फक्त अर्धा इंचची आपल्याला ते प्लेट घालून घ्यायची आहे तर या पूर्ण बॉक्समध्ये जे कापड आहे त्याच्या मी प्लेटा घालून घेते या सगळ्या प्लेटा माझ्या वरच्या साईडच्या घालून झालेल्या से आहेत सेम याच पद्धतीने आपल्याला खालच्या साईडला सुद्धा प्लेटा घालायच्या आहेत फक्त ज्या साइडला आपण वरच्या प्लेटांचं जे तोंड केलेलं होतं त्याच्या विरुद्ध साइडला हे करायचं आहे त्यामुळे बाईचा फुगा आहे तो व्यवस्थित आणि छान फुगीर असा दिसतो आणि राहतो सुद्धा तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही त्याच डायरेक्शनमध्ये प्लेटा घेऊ शकता मी विरुद्ध घेत आहे वरच्या साईडच्या तर अशा ह्या उभ्या राहिलेल्या प्लेटा दिसतात व्यवस्थित प्लेट आहे ती सरळच आली पाहिजे ह्या खालच्या साईडला सुद्धा माझ्या ह्या प्लेटा घालून झालेल्या आहेत आता ही जी तयार झालेली बाई आहे ती आपल्याला थोडंसं मुंड्याच्या बाजूला जोडून बघायची आहे तर कमी जास्त होते का ते किंवा एखादी प्लेट आपण कमी जास्त मग करू शकतो तर या पद्धतीने तरी बाई आहे ती माझी करेक्ट तयार झालेली आहे आता याला खालच्या साईडला मी पट्टी जोडणार आहे निळ्या रंगाची तर ही पट्टी आहे याची उंची मी दीड इंच कट करून घेतलेली होती तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही जोडू शकता किंवा बाई आहे ती फोल्ड जरी केली खालच्या साईडने तरीही चालेल आता ही पट्टी आहे ती वरच्या साईडला अशी फोल्ड करायची आहे आणि जेवढी बारीक पट्टी पाहिजे तुम्हाला तेवढी तुम्ही बनवू शकता त्या पद्धतीने तुम्ही पट्टीची उंची आहे ती कट करून घ्या तर मला अगदी बारीक अशी पट्टी तयार करायची होती तर त्यासाठी मी पट्टीची रुंदी फक्त दीड इंच घेतलेली होती सेम याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा बाई तयार करून घेतलेली आहे इथे मी तुम्हाला एकच बाई तयार करून दाखवलेली आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होत चालला आहे आता बाई आहे इथे आपल्याला सेंटरपासून जोडायला सुरुवात करायची आहे तर मी बाईचं सेंटर काढून घेतलेला आहे आणि शोल्डरच्या सेंटरवरती जोडून व्यवस्थित सेंटरपासून सुरुवात करत आहे बाई जोडायला आणि अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे बाई जोडण्यासाठी तर इथे मी टिप मारून घेते दुसऱ्या साईडलासुद्धा भाई व्यवस्थित जोडून घेत आहे सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाईसुद्धा मी जोडून घेणार आहे इथे मी तुम्हाला एकच दाखवत आहे भाई कशी लावायची येते ला तर ही फुगाभाई आहे तुम्हाला पाहिजे असेल तर पूर्ण तुम्ही फुगा घेऊ शकता तेवढं तुम्हाला कापड आहे ते वाढवून घ्यावं लागणार आहे प्लेटा घेण्यासाठी तर दोन्ही भाईया माझ्या जोडून झालेल्या आहेत आणि खूप छान दिसत आहे फुगाबाई आता याचा आपण फिटिंग बघूया तर फिटिंग करण्यासाठी अगोदर आपल्याला फ्रंट भागाचा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि हुकायपट्टी व्यवस्थित तिथे जुळवून ठेवायची आहे त्यामुळे आपलं फिटिंग आहे ते करेक्ट येईल आता इथून आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे हुकायपट्टी आयपट्टी आहे ती सोडून आपल्याला मार्किंग करायचं आहे छातीचा घेर आहे चौथा भाग साडेसात इंच कमरेचा चौथा भाग आहे साडेसहा इंच तर इथे सरळ मी मार्किंग करून लाईन मारून घेतलेली आहे बाईचा घेर आहे साडेपाच इंच साडेपाच इंचवरती हे मार्किंग करायचं आहे आणि सुद्धा टीप मारून घ्यायची आहे जेवढा तुमचा बाईचा घेर असेल तेवढा तुम्ही घ्या याच्यावरती टिप मारायची आहे टिपा तुम्ही साईडला आणखी दोन तीन मारून घेऊ शकता कारण फिट जरी होत असेल तर आपल्याला ते उसवल्यानंतर एखादी टिपं शिल्लक असली पाहिजे सेम सुद्धा साडेसहा इंच मार्किंग करायचं आहे कमरेसाठी आणि छाती घेर आहे साडेसात इंच इथे बाईचा घेर आहे साडेपाच इंच साडेपाच इंचवरती मी मार्किंग करून घेते मार्किंग झालेलं आहे आता याच्यावरती सरळ लाईन मारून घ्यायची आहे फिटिंगची लाईन नेहमी आपली सरळच आली पाहिजे तरच आपला ब्लाउज आहे तो व्यवस्थित बसतो आणि केलेल्या लाईनवरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे फिटिंगची या पद्धतीने आपल्या ब्लाऊजचं सुद्धा स्टिचिंग झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणखी कोणत्या साईजचे ड्रेस जर बघायचे असतील ते देखील मला कमेंट तुम्ही करत करत जावा मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल तर खूप छान ब्लाऊजचं फिनिशिंग आलेलं आहे आता याचं साईडला मी लटकन करणार आहे सेम जसे आपण लेहंग्याला केले होते त्याच पद्धतीने आणि नॉट्स करणार आहे तर नॉट्स मी आहे ते खण कपड्याचेच लावणार आहे तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही जे रेडीमेड नॉट्स भेटतात ते तुम्ही लावू शकता तर या पद्धतीने ब्लाऊज आहे तो माझा पूर्ण तयार झालेला आहे लटकन सेम लेहंग्यासारखेच तयार केलेले असतील तुमच्याकडे जा जर काठ शिल्लक असतील आणखीन तर तुम्ही इथे काठांचा वापर करा तर खूप सुंदरस आपला ब्लाऊज तयार झालेला आहे आणि लेहंगासुद्धा खूप छान झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा लेहंगा ड्रेस कसा तयार झाला मला कमेंटमध्ये सांगा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय